आपल्या भावाच्या भोसरी कशी असते त्यामध्ये पंचेचाळीस प्लस वाल पहिला त्यानंतर डिसेंबर महिना अखेर होईल त्यावेळेला सुरू होईल. आता डिसेंबर मध्ये देखील बऱ्याचशा स्पर्धा आहेत. आता जानेवारी मध्ये बऱ्याचशा स्पर्धा बऱ्याचशा श्रृंखला या परिसरामध्ये होणार आहे. हा सामना तीन षटकांचा असेल. आपण पास घेतलं तर बरं होईल. सामन्याला सुरुवात दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. राजू पाटील यांना देखील आपण पाहतोय. पहिला चेंडू जागेवर खेळण्याचा प्रयत्न. बेचाळीस वर्ष आठ दीड सात आठ आउट होतील तेव्हा त्याला चान्स असेल. पहिल्या चेंडूवर यश मिळत आहे पालिका वीर या पालिका सजणी डीके स्पोर्ट्सच्या वतीनं इथे आकर्षक मॅन ऑफ द सिरीज जो कोणी खेळाडू ठरेल त्या खेळाडूला देण्यात येईल. डीके स्पोर्ट्सचं देखील धन्यवाद. पुढचा चेंडू रेकॉर्ड कोर्ट बघी सुनील चेंडू पहा चेंडूची गती पहा चेंडूचा टर्न करण्याचा एक अंदाज वेगळेपणा पहा गोलंदाजचा एक वेगळी शैली पाहायला मिळतोय. आपण तोंडी निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर एक वेगळा आनंद एक वेगळा फिलिंग येते त्याच्या चेहऱ्यावर. जयवंत आणि तानाजी जोडी मैदान. पुढचा चेंडू जयवंत उलटा चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह होता. चेंडू मिडॉन मधून लॉगनच्या पायाला बोलतो. एक धाव मिळते आणि दुसरी धाव घेण्याची संधी इथे मात्र उपलब्ध होत नाहीये. एका धावेने श्री गणेश होतोय. वाघील 40 प्लस या संघाच्या धाव फळकाला एक धाव धाव फळकावर शक्यतील. पुढचा चेंडू जयवंत चेंडू पंचांकडे पंच यश मिळतं. जयवंतला यश मिळतं कासारगड या संघाला. आदरणीय विश्वास मुखाधन साहेब आणि आदरणीय प्रफुल्ल वैती साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण या व्यासपीठावर यावं मान्य कक्षामध्ये यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत बर्थडे 2018 मध्ये विनंती करतोय. विश्वास मुखाधन साहेब आणि प्रफुल्ल वैती साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या मान्य कक्षामध्ये यावं. तानाजी देखील भाग बायका पुरा घेतली फिरायला संजू पल जयवंतच्या शैलीला जयवंतच्या अप्रतिम गोलंदाजीला यश मिळत आहे. 7 लाख ते क्षेत्ररक्षक जयवंतच्या खेळीचं अंतर गोलंदाज जयवंत मार्फत 3 गडी बाद धावफळका पण फक्त एकच धाव. एक दयनीय स्थिती इथे पाहायला मिळत आहे. वाघवील 40 प्लस या संघाची कासारवणी संघाचं एक चांगलं वर्चस्व पहिल्या षटकात करताना गोलंदाज जयवंत
आणि अशा पद्धतीनं जबरदस्त खेळ सादर करतोय जयवंत. हॅटट्रिक पूर्ण होत आहे जयवंत मार्फत. पहिली विकेटची हॅटट्रिक, एक धाव खर्च करून जयवंत या पोर्टी प्लस च्या खेळाडू करून अभिनंदन जयवंत. अभिनंदन करता म्हणून दिसत सर्व महत्वाचे फलंदाज पास झाल्यानंतर आता मात्र मधल्या पळीच्या फलंदाजांवर जबाबदारी. हा गाडा किंवा हा धावपळ व्यवस्थित उभारावा आणि चांगलं लक्ष शासनावरील संघाला द्यावं. आता राजू पाटील फिरकी गोलंदाज, वयाची 40 वर्ष पूर्ण आहेत खेळाडूंना, मात्र अजूनही त्यांचं तरुणपण, त्यांचं क्रिकेटचं प्रेम तसं प्रेमत आहे. जे जे मान्यवर या स्पर्धेला आमंत्रित आहेत, निमंत्रित आहेत, त्या सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती असेल. सुशांत मुखादम आणि या आयोजन समितीच्या वतीनं आपण या व्यासपीठावर या मान्यवर कक्षामध्ये या आपलं सहर्ष स्वागत. राजू पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांगली दुसरं शतक करण्यासाठी महत्वपूर्ण जबाबदारी आता मात्र या फलंदाजांवर. ज्यावेळेला अशा प्रकारची दयनीय स्थिती असते त्यावेळे त्या संकटाला व्यवस्थित समोर जाणं किंवा त्या संकटातून वाट काढून एक चांगलं परशुराम राऊत यांच्याकडून जयवंत शिंगे यांनी जी विकेटची तिकडी विकेटची हॅट्रिक साध्य केली त्याबद्दल 500 रुपयाचा आर्थिक पारितोषिक त्यांना दिलं जातं. 500 रुपयाच्या मानकरी जयवंत शिंगे. राजू पहिला चेंडू बँकची आपण वापर करून बँक आहे आडवी करण्यात आली होती, चेंडूला पुश करण्यात आलं होतं पॉईंट क्षेत्रामध्ये. फक्त एकच धाव मिळत आहे दिशा कशी बदलायची, चेंडूला कसं बनवायचं, उत्तम तंत्र जेव्हा अवगत आहे आणि त्याच कारणाचा चेंडूला फलंदाज राजू. पण एकदा राजू होता चेंडू तिथे मात्र शतक टॉसवर खेळतोय. चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि यश देखील लागतंय. विष्णू शिंगे विनंती असेल आगामी किशन टेवन घरा शहा धावांसाठी
सिक्स आहे सिक्स आहे सिक्स आहे सिक्स आहे कंट्रोल झाला होता मात्र क्षेत्रामध्ये दोन धावांनी संख्या पुढे सरकते की ते यावं पहिल्या षटकात फक्त एकच जा मात्र या षटकामध्ये ज्ञान विभागेलं षटकात आणि त्यामुळे नक्कीच ज्या दुहेरी धावा लागल्या त्यामुळे धावपळाचा चांगलं स्थितीकडं वळताना आपण जातोय वाघी 40 प्लस मास्टर या संघाला अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकासाठी तिथे गोलंदाजी मार्फत गोलंदाज आणला जातोय विनंती असेल दोन्ही संघाचा कारण अजून एक पाहिलं बाकी आहे शिल्लक आहे रमणजी आपण थोडस बॅर नाही करते का बच्ची आणि सरळ छेल फलंदाज यश मिळत आहे रमण तेरा या दिवसावर गरीब आदत पहिल्या चेंडूवर रमणला यश मिळत आहे आता मात्र मात्र पर्यंत ज्ञान याला साथ देण्यासाठी सदानंद रमण पुढचा चेंडू मॅडम पोहोचवते पुढचा चेंडू रमण पार्कर लाईनीशन तू बोलतो नाही सिंगम नाव वगैरे तू चतुर का वीर चतुर मात्र मी कसा
मोठा चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर घरी बाद खेळणारा तो यष्टी दक्षिण. चतुरपणाचं उत्तम उदाहरण तिने सादर केलं. चार्जिंग लगेच गेली. 94 होती आयशी वाहिली. चार वेळा चार्जिंग लावतो. हट नको. चार वेळा चार्जिंग लावतो. मॅच केलेलं पटकन समाप्तीनंतर 27 पहिल्या दोन षटकांमध्ये काय पार्ट चढ झालं ते.